खर तर मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलनांना वर्षांचा इतिहास आहे मराठा आरक्षणाचा प्रवास नेमका कसा मराठा आरक्षणाचा चाळीस वर्षांचा इतिहास मराठा आरक्षणाची सर्वात पहिली मागणी एकोणीसशे साली माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी केली बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेबांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंनी आरक्षणाची ग्वाही दिली त्यानंतर काही दिवसातच बाबासाहेब भोसलेंचं सरकार गडगडलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेबांनी गोळी झाडून आत्महत्या केली मराठा समाजाला काय उत्तर देऊ ही अण्णासाहेबांची भावना होती ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला मंडल आयोगानुसार ओबीसी आरक्षण लागू झालं मराठा कुणबी कुणबी मराठे यांना ओबीसी कोट्यामध्ये आरक्षण मिळालं पण कुणबी अशी नोंद नसलेल्या मराठ्यांची ओबीसी मध्ये वर्गवारी नाही दोन हजार आठ साली बापट आयोगानं मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यायला नकार दिला त्यानंतर मराठा समाजाची राज्यभरात शांततापूर्ण आंदोलनं सुरू झाली एकवीस मार्च दोन हजार तेराला ला नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली मराठा आणि कुणबी हे समाज एकच असल्याचा अहवाल राणे समितीनं दिला कुणब्यांप्रमाणेच मराठ्यांना आरक्षण देण्याची राणे समितीने शिफारस केली पंचवीस जून दोन हजार चौदाला पृथ्वीराज चव्हाण सरकारकडून या शिफारसी मान्य करण्यात आल्या चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी मुंबई हायकोर्टानं आरक्षणाचा निर्णय स्थगित केला दोन हजार अठरा साली फडणवीस सरकारनं एसईबीसी या प्रवर्गामध्ये मराठा आरक्षण दिलं त्यानंतर सुप्रीम कोर्टानं एसईबीसी या प्रवर्गातलं आरक्षण अवैध ठरवलं एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट